Hello students, welcome to our mathematics class. Our today's topic is application of quadratic equation. Quadratic equations are very useful in our daily life for finding the solution of some practical problems. Practice set 2.6. First example. Product of Pragati's age 2 years ago and 3 years hence is 84. Find her present age. तिचा आत्ताचं वय काढायचंय. 2 years ago means 2 वर्षापूर्वी. 3 years hence 3 वर्षानंतर. Product म्हणजे या दोन्हींचं प्रोडक्ट गुणाकार हा किती आहे 84. सोल्युशन प्रेझेंट एज बी एक्स इयर्स. सोल्युशन लेट प्रगतीज प्रेझेंट एज बी एक्स इयर्स. देअरफोर हर एज 2 इयर्स अगो. हर एज 2 इयर्स अगो इज इक्वल टू एक्स मायनस 2. 3 years hence means x plus 3. Therefore, her age 3 years hence is equal to x plus 3 years. By given condition, x minus 2 into x plus 3 is equal to 84. Ya doninchya product kiti hai? 84. By given condition, x minus 2 into x plus 3 is equal to 84. ह्याचं एक्सपान्शन करूया. x ने x plus 3 ला मल्टीप्लाय करायचं, परत मायनस 2 ने x plus 3 ला मल्टीप्लाय करूया. आणि हे 84 ते सुद्धा लेफ्ट हँड साईडला आणायचंय. देअरफोर x स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x मायनस 6 मायनस 84 इज इक्वल टू 0. मायनस 2 इंटू 3 मायनस 6. हे 84 वी ब्रिंग ऑन लेफ्ट हँड साइड बिकम मायनस 84. लाईक टर्म ची ॲडिशन करूया. काय येईल? एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 90 इज इक्वल टू 0. आता मायनस 90 चे फॅक्टर इथं फॅक्टरायझेशनने तुम्ही सोडवू शकाल हे एक्झाम्पल, किंवा फॉर्म्युला मेथडने. आपण फॅक्टरायझेशनने बघूया. मायनस 90 चे फॅक्टर काय येतील? प्लस 10 मायनस 9. देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल टू 0. ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय येणार आहे? एक्स. आणि ह्या दोन्हीमध्ये मायनस 9. देअरफोर एक्स स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 10 मायनस 9 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 10. इथं मायनस कॉमन काढल्यानंतर साईन काय होतं? चेंज होतं. एक्स प्लस 10 एक्स प्लस 10 काय आहे? कॉमन येईल. देअरफोर एक्स प्लस 10 इन सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. देअरफोर x plus 10 is equal to 0 or x minus 9 is equal to 0. Therefore, x is equal to minus 10 or x is equal to 9. H हे कधी negative असतं का? नाही. H cannot be negative. Therefore, x is equal to 9. X काय आहे? प्रगतीज present age. Therefore, write the answer. प्रगतीज present age is equal to 9 years. Highlight the answer. Write down this example in your notebook. इथे बघा, तिचे 9 years आहे. 2 वर्षापूर्वी काय होईल? 2 years ago 9 minus 2 7. 3 years hence 9 plus 3 12. 12 into 7 84. म्हणजे हे आपलं आन्सर काय करेक्ट आहे. तुम्ही इथे व्हेरीफाय करू शकता. सेकंड एक्झाम्पल, द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ टू कॉन्जिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर्स इज
244. फाइंड द नंबर्स. आता इथं काय सांगितलंय, इथे इवन हा शब्द काही पुस्तकात दिलेला नाही, तो करायचा करेक्शन आहे, इवन लिहायचंय. नॅचरल नंबर्स इन्क्रीज बाय वन, वन टू थ्री फोर. मीन्स वी टेक नॅचरल नंबर, फर्स्ट नॅचरल नंबर एक्स, देन सेकंड इज एक्स प्लस वन. कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स, फर्स्ट इज एक्स, सेकंड इज एक्स प्लस वन, टू कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स म्हणलेत. म्हटल्यावर इवन असल्यावर काय येईल बघा, टू फोर सिक्स एट, हे दोन काय आहेत, कॉन्जिक्युटिव्ह नॅचरल इवन नंबर्स आहेत हे दोन, टू कॉन्जिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर मीन्स इन्क्रीज बाय टू. हे प्रत्येक काय होतं, दे विल बी इन्क्रीज बाय टू, दोन दोन ने वाढतात. मग फर्स्ट एक्स घेतला तर सेकंड काय येईल, एक्स प्लस टू. ऑड असेल, वन थ्री फाईव्ह सेवन, दे आर ऑल्सो इन्क्रीज बाय टू. जर इथं टू कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर्स असेल तर फर्स्ट विल बी एक्स अँड सेकंड विल बी एक्स प्लस टू. म्हणजे फक्त नॅचरल नंबर्स विच म्हटले, टू कॉन्जिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स, फर्स्ट इज एक्स अँड सेकंड इज एक्स प्लस वन. टू कॉन्जिक्युटिव्ह नॅचरल इवन नंबर्स एक्स एक्स प्लस टू, ऑड असेल तरी काय येणार आहे, एक्स अँड सेकंड इज एक्स प्लस टू. हा भाग समजलाय, त्याप्रमाणे आता आपल्या इथं काय येणार आहे बघा, टू कॉन्जिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर्स म्हणजे काय येईल, हा भाग येईल. ठीक आहे, त्याप्रमाणे आता आपण लिहूया सोल्युशन. लेट द टू कॉन्जिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर्स बी एक्स अँड एक्स प्लस टू. कंडिशन काय दिली आहे बघा, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ टू कॉन्जिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर्स इज 244. म्हणजे याचा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर आणि एक्स प्लस टू ब्रॅकेटचा स्क्वेअर यांची सम केली तर ती दॅट इज इक्वल टू 244. बाय गिवन कंडिशन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 244. आता आपण ह्याचं एक्सपान्शन करणार आहोत एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअरचा, आणि हे 244 सुद्धा दॅट ब्रिंग्स ऑन लेफ्ट हँड साईड. देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस फोर मायनस 244 इज इक्वल टू झिरो. हे कसं आलंय तुम्हाला लक्षात आलं असेल, एक्स स्क्वेअर प्लस टू इंटू एक्स इंटू टू दॅट इज फोर एक्स, टू स्क्वेअर फोर. देअरफोर टू एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस 240 इज इक्वल टू झिरो. 240 प्लस फोर मायनस 244 किती येणार आहे, मायनस 240. ह्याच्यातनं टू कॉमन येणार आहे, काढूया टू कॉमन, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस 120 इज इक्वल टू झिरो. टू ने दोन्ही साईडला आपण काय करणार, डिवाइड बोथ द साईड्स बाय टू. देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस 120 इज इक्वल टू झिरो. मायनस 120 और 120चे फॅक्टर्स काढूया, 12 अँड मायनस 10. देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू झिरो. पहिल्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये कॉमन x येणार आहे, इथं मायनस 10 कॉमन येणार आहे. लिहूया x इंटू ब्रॅकेट x प्लस 12 मायनस 10 इंटू ब्रॅकेट x प्लस 12 इज इक्वल टू झिरो. देअरफोर x प्लस 12 इन फर्स्ट ब्रॅकेट
second bracket x minus 10 is equal to 0. Therefore, x plus 12 is equal to 0 or x minus 10 is equal to 0. Therefore, x is equal to minus 12 or x is equal to 10. Minus 12 is a natural number? No. Natural numbers are not negative. Write down. Natural numbers cannot be negative. Therefore, x is equal to 10. Therefore, x plus 2 is equal to 10 plus 2 is equal to 12. Therefore, the two consecutive even natural numbers are 10 and 12. Write down this example in your notebook. Third example, in the orange garden of Mr. Madhusudan, there are 150 trees. The number of trees in each row is 5 more than that in each column. Find the number of trees in each row and each column with the help of following flowchart. आता फ्लोचार्ट बघूया आपण फ्लोचार्ट काढूया नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज x नंबर ऑफ ट्रीज इन रो नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ ट्रीज देन फ्रेम द क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड द वैल्यू ऑफ x नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम एंड नंबर ऑफ ट्रीज इन रोज इथे कंडीशन काय दिले बघा द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम इथं कॉलम मध्ये किती धरले आपण x तर रो मध्ये किती येणार आहे मोर दॅन 5 दॅट इन ईच कॉलम मीन्स x प्लस 5 टोटल नंबर ऑफ ट्रीज चा जर विचार केला तर काय येणार आहे x इंटू x प्लस 5 Solution. Let the number of trees in each column be x. Therefore, number of trees in each row x plus 5. इथे बघा columns इथे काय column आहेत त्याचप्रमाणे row आहेत मग total number of trees म्हणजे काय जेवढे column आहेत 1 2, 3, 4, 5, 6. इथे किती आहेत 6 कॉलम आहेत आणि रोज किती आहेत 1, 2, 3. मग टोटल नंबर ऑफ ट्रीज एका याच्यामध्ये इथे 1 ट्री असं घेतलं तर किती येणार आहे 6 इंटू 3 दॅट इज 18. देअरफोर नंबर ऑफ ट्रीज दॅट इज x इंटू x प्लस 5. देअरफोर टोटल नंबर ऑफ ट्रीज is equal to x into bracket x plus 5. But what is given? Total number of trees 150. But total number of trees is equal to 150. Therefore, x into bracket x plus 5 is equal to 150. Therefore, x into bracket x plus 5 is equal to 150. Therefore, x square plus 5x minus 150 is equal to 0. Minus 150 चे factors काढायचे 15 minus 10. Therefore, x square plus 15x minus 10x minus 150 is equal to 0. पहिल्या याच्यामध्ये x कॉमन सेकंड ग्रुपमध्ये मायनस 10 कॉमन येईल देअरफोर x इंटू ब्रॅकेट x प्लस 15 मायनस 10 इंटू ब्रॅकेट x प्लस 15 इज इक्वल टू 0 देअरफोर x प्लस 15 इन फर्स्ट ब्रॅकेट अँड इन सेकंड ब्रॅकेट x मायनस 10 इज इक्वल टू 0 देअरफोर x प्लस 15 इज इक्वल टू 0 ऑर
x minus 10 is equal to 0. Therefore, x is equal to minus 15 or x is equal to 10. The number of trees cannot be negative. Therefore, x is equal to 10. Therefore, number of trees in a column are 10 and number of trees in a row is equal to 10 plus 5 is equal to 15. इथं आपण हे आन्सर्स काढलेले आहेत, तो फ्लोचार्ट आता आपण परत कंप्लीट करणार आहोत. नाउ कंप्लीट दिस फ्लोचार्ट. नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम एक्स, नंबर ऑफ ट्रीज इन रोज एक्स प्लस फाइव. देयरफॉर टोटल नंबर ऑफ ट्रीज एक्स इंटू ब्रैकेट एक्स प्लस फाइव. फ्रेम द क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वायर प्लस फाइव एक्स इज इक्वल टू 150. वैल्यू ऑफ फाइंड द वैल्यू ऑफ एक्स, एक्स इज इक्वल टू 10. देयरफॉर नंबर ऑफ trees in columns is equal to 10 and number of trees in rows is equal to 15. 10 into 15 is equal to 150. So our answer is correct. Here you verify your answer.